नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्षाला सेकंड सेमिस्टरसाठी राज्यशास्त्र विषयामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासाला आहेत त्यातली एक मुख्य संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पना आपण पाहणार आहोत। स्वातंत्र्य म्हणजे काय, या स्वातंत्र्याचा अर्थ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि म्हणून या संकल्पनेचा विचार करत असताना प्रामुख्याने दैनंदिन जीवनामध्ये अनेकांच्या तोंडून आपण स्वातंत्र्य या शब्दाचा म्हणजे संदर्भ सातत्याने ऐकत असतो। स्वातंत्र्य हा शब्द सहजपणे अनेक व्यक्ती व्यवहारामध्ये बोलून जातात, परंतु त्याचा अर्थ आपण व्यवस्थित लक्षात घेतलेला नसतो। थोडक्यात काय, तर एकंदर स्वैराचाराचा परवाना या अर्थानेच दैनंदिन जीवनामध्ये स्वातंत्र्य या शब्दाचा उच्चार आपण करत असतो। स्वातंत्र्य या शब्दाचा संदर्भ लक्षात घेत असताना मानवाची प्रारंभिक अवस्था आपण जर लक्षात घेतली तर या प्रारंभिक अवस्थेमध्ये मनुष्य हा रानटी अवस्थेमध्ये जीवन जगत होता। रानटी अवस्थेमध्ये जीवन जगत असताना मनुष्याला जे स्वातंत्र्य होतं ते बंधनमुक्त स्वातंत्र्य होतं। कुठल्याही पद्धतीचं बंधन हे प्रारंभिक अवस्थेमध्ये मनुष्यावर असलेलं आपल्याला दिसत नाही। म्हणजे जी व्याख्या आपल्या विचारवंतांनी मध्यंतरीच्या काळामध्ये केलेली होती की बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य, तर तशा पद्धतीचं स्वातंत्र्य हे रानटी अवस्थेमध्ये अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसतं। मग या स्वातंत्र्याचा आपण ज्या वेळेला विचार करतो की कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही आणि तशा पद्धतीचं बंधनमुक्त स्वातंत्र्य उपभोगत असताना प्रारंभिक अवस्थेमध्ये एका व्यक्तीचं स्वातंत्र्य हे दुसऱ्या व्यक्तीचं पारतंत्र्य ठरू लागलं। बंधनाचा अभाव असलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करत असताना, विनियोग करत असताना एका व्यक्तीचं स्वातंत्र्य दुसऱ्या व्यक्तीचं पारतंत्र्य ठरू लागलं आणि त्यातून तत्कालीन स्थितीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ लागल्या। आणि त्यातून जो काही अराजकतेचा संदर्भ पुढे आला तो संदर्भ आपण ज्या वेळेला लक्षात घेतो तर हळूहळू कालांतराने काळाच्या ओघात सामाजिक स्थिती निर्माण झाली, समाज व्यवस्था निर्माण झाली आणि त्यातून राज्यसंस्था विकसित झाली हा संदर्भ आपण या ठिकाणी पाहतो। म्हणजे थोडक्यात काय, तर रानटी अवस्थेमधलं हे जे स्वातंत्र्य, जे बंधनमुक्त स्वातंत्र्य होतं त्या बंधनमुक्त स्वातंत्र्यावर बंधने असावीत अशा पद्धतीचा विचार हा पुढे आलेला आपल्याला दिसतो आणि हा संदर्भ आपल्याला ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। म्हणजे बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य ही स्वातंत्र्याची जी व्याख्या आहे ही व्याख्या आता कालांतराने मागे पडत असताना आपल्याला दिसते। स्वातंत्र्यावर बंधने असावीत, उचित बंधने असावीत, स्वातंत्र्यावर उचित बंधनं असावीत अशाच पद्धतीचं स्वातंत्र्य हे व्यक्ती विकासासाठी पोषक असल्याचं मत अनेक विचारवंतांनी व्यक्त केलेलं दिसतं आणि त्याला सर्वांची संमती असलेली आपल्याला दिसते। एकूण ज्या देशांनी आज राज्यघटना स्वीकारलेल्या आहेत त्या अधिकतर राज्यघटनांमध्ये, मॅक्झिमम राज्यघटनांचा विचार करत असताना जी स्वातंत्र्य संकल्पना त्यांनी स्वीकारली किंवा आपल्या देशातील नागरिकांना जे स्वातंत्र्य त्यांनी दिलं ते विशिष्ट बंधनांमध्ये राहूनच ते स्वातंत्र्य बहाल केलेलं आपल्याला दिसतं। भारतीय राज्यघटनेचा आपण ज्या वेळेला विचार करतो तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांमध्ये भारतीय नागरिकांना जे स्वातंत्र्य राज्यघटनेनं बहाल केलेलं आहे ते स्वातंत्र्य बंधनमुक्त स्वातंत्र्य नाही आहे। स्वातंत्र्य बहाल करत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये काही मर्यादासुद्धा घालून दिलेल्या आहेत, काही बंधनंसुद्धा घालून दिलेली आहेत ही गोष्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे विशेषतः भारतीय संविधानातील या स्वातंत्र्याचा उल्लेख करत असताना भारतीय संविधानाने विचाराचं स्वातंत्र्य दिलं, आचाराचं स्वातंत्र्य दिलं, व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलं, भारतामध्ये कुठेही मुक्त संचार व वास्तव्याचं स्वातंत्र्य दिलं अशा अनेक प्रकारच्या स्वातंत्र्याचा संदर्भ भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला असला तरी त्या सगळ्या स्वातंत्र्य संदर्भांवर मर्यादा आणि बंधनं असलेली आपल्याला दिसतात। म्हणजे एकूणच काय, तर बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य ही व्याख्या आता काळाच्या ओघात मागे पडलेली आपल्याला दिसते आणि म्हणून स्वातंत्र्याचा संदर्भ लक्षात घेत असताना विशिष्ट बंधनं पाळून, बंधनं पाळत असताना काही विशिष्ट कर्तव्याची जोडसुद्धा या स्वातंत्र्यामध्ये असली पाहिजेत अशा पद्धतीचा विचार आपल्याला या ठिकाणी प्रधान असलेला दिसतो। आणि म्हणून स्वातंत्र्याचा विचार करत असताना स्वातंत्र्य व्यक्तीला का गरजेचं आहे, स्वातंत्र्याचा विचार करत असताना की व्यक्तीच्या आत्मोन्नतीसाठी जे आत्मविष्कार व्यक्तीचे होत असतात किंवा आत्मोन्नतीसाठी किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे।
व्यक्तीला जर स्वातंत्र्य नसेल तर त्याचे दुष्परिणाम हे फार मोठे मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्ती विकासावर होत असतात, आणि व्यक्तीला स्वातंत्र्य जर असेल तर त्यातून व्यक्तीचा विकास हा उत्तुंग पद्धतीने होत असतो, आणि म्हणून स्वातंत्र्य ही संकल्पना व्यक्ती विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते. या व्यक्ती विकासातूनच व्यक्ती विकासाची जी प्रक्रिया समाजामध्ये घडत असते, जर व्यक्तीला स्वातंत्र्य असेल तरच ही प्रक्रिया गती घेत असते, आणि या स्वातंत्र्यातून जसा व्यक्तीचा विकास होतो तसा त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्ती व्यक्तींनी मिळून बनलेला कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या विकासाला गती भेटते, आणि ज्या कुटुंबांनी मिळून समाज बनलेला आहे त्या समाजाच्या विकासाला चालना भेटते, आणि समाजाच्या विकासातून राज्य आणि राष्ट्राचा विकास या ठिकाणी होत असतो. म्हणजे ही जी विकासाची साखळी आहे, या विकासाच्या साखळीचा विचार करत असताना व्यक्ती हा या संपूर्ण साखळीचा केंद्रबिंदू असलेला आपल्याला दिसतो. व्यक्तीचा विकास झाला तर कशा पद्धतीने कुटुंब विकसित होतं, कशा पद्धतीने समाज विकसित होतो, कशा पद्धतीने राज्य राष्ट्र आणि अखिल मानवजातीच्या सुखासमाधानाचा विचार पुढे येतो, ही गोष्ट आपल्याला या स्वातंत्र्य संकल्पनेशी निगडीत असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ही संकल्पना समजावून घेत असताना मानवाचा भूतकाळ, मानवाचा वर्तमान काळ आणि या प्रस्थापित व्यवस्थेतले संदर्भ, मग ते भारतीय संविधानाच्या संदर्भात असतील किंवा अन्य संदर्भात असतील, हे सगळे संदर्भ आपल्याला लक्षात घेऊन या संकल्पनेचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच मर्यादेमध्ये राहून, बंधनामध्ये राहून स्वातंत्र्याचा उपभोग घेतल्यास व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास हा चांगल्या पद्धतीने होतो, या मतावर अधिकतर राजकीय विचारवंत यांचं एकमत झालेलं आपल्याला दिसतं, आणि म्हणून तो संदर्भ या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. जॉन स्टुअर्ट मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या संदर्भातले विचार अतिशय विस्ताराने मांडलेले आपल्याला दिसतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावं, मग ती व्यक्ती समाजातील वेडसर व्यक्ती जरी असली तर तिच्याही स्वातंत्र्याचं समर्थन जॉन स्टुअर्ट मिल यांनी केलेलं आहे. असं ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावं. एखाद्या व्यक्तीनं जर समाजामध्ये चुकीचे विचार व्यक्त केलेत तर ते चुकीचे विचार हे काळाच्या ओघात टिकत नसतात, ते आपोआप नामशेष होत असतात, अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून जॉन स्टुअर्ट मिलच्या विचारांमध्ये एकूण स्वातंत्र्याचा संदर्भ अधिक विस्ताराने स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो, आणि म्हणून स्वातंत्र्य ही संकल्पना समजावून घेत असताना काही व्याख्यासुद्धा आपल्याला ठिकाणी पाहणं गरजेचे आहे. पहिली व्याख्या आपल्याला हेरॉल्ड लॉस्की या विचारवंताची सांगता येऊ शकते. लॉस्की काय सांगतो, स्वातंत्र्याची संकल्पना विषद करत असताना लॉस्की असं म्हणतो की ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या वातावरणात माणसाला आपला जास्तीत जास्त विकास साधता येईल अशी परिस्थिती किंवा असे वातावरण म्हणजे स्वातंत्र्याचे वातावरण होय, अशा पद्धतीचा विचार हेरॉल्ड लॉस्की यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे अशी परिस्थिती किंवा असं वातावरण की ज्या परिस्थिती आणि ज्या वातावरणात व्यक्तीला आपला जास्तीत जास्त विकास करता येईल अशा परिस्थितीला तो स्वातंत्र्याची परिस्थिती मानतो. अतिशय सोपी व्याख्या आहे. या व्याख्येच्या एकंदर संदर्भामध्येच त्याचं सोपेपण किंवा त्याची सुलभता आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येते, आणि म्हणून या व्याख्येतून बराच काही संदर्भ स्पष्ट होत असलेला आपल्याला दिसतो. दुसरी व्याख्या टी एच ग्रीन या विचारवंताने केलेली आहे. तो काय म्हणतो, टी एच ग्रीन असं म्हणतो की करण्यासाठी योग्य ते करणे आणि उपभोगण्यासाठी योग्य ते उपभोगणे यासाठी आवश्यक असणारी सत्ता म्हणजे स्वातंत्र्य, अशा पद्धतीने टी एच ग्रीन यांनी स्वातंत्र्याचा संदर्भ स्पष्ट केलेला आहे. करण्यासाठी योग्य ते करा आणि उपभोगण्यासाठी योग्य ते उपभोगा यासाठी आवश्यक असणारी सत्ता म्हणजे स्वातंत्र्य, अशी साध्या सोप्या भाषेमध्ये सुद्धा व्याख्या टी एच ग्रीन सारख्या विचारवंतांनी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एकूणच व्यक्तीच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी प्रस्थापित असलेली परिस्थिती ही स्वातंत्र्याला अनुकूल असते, आणि त्या माध्यमातून व्यक्तीचा विकास हा समाजामध्ये घडत असतो आणि त्याला स्वातंत्र्य कारणीभूत असते, हा संदर्भ या सगळ्या व्याख्यांमधून स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतो. मॅकॅव्हेली सारखा विचारवंत काय सांगतो स्वातंत्र्याचा संदर्भ स्पष्ट करत असताना, तो असं म्हणतो की स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा परिपूर्ण अभाव नव्हे तर तर्कहीन बंधनांऐवजी तर
तर्कहीन बंधनांऐवजी तर्कसंगत बंधने लादण्यातून स्वातंत्र्य विकसित होते। तर्कहीन बंधनांऐवजी तर्कसंगत बंधने लादण्यातून स्वातंत्र्य हे विकसित होत असते हा विचार त्यांनी तर्कसंगत बंधनांचा संदर्भ देत त्याचं समर्थन करत स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं। आणि यानंतर सिलीसारखा विचारवंत काय सांगतो, सिलीसारख्या विचारवंताचं मत सुद्धा महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं। तो असं म्हणतो की स्वातंत्र्य म्हणजे अतिशासन किंवा तर्कहीन असमर्थनीय शासनाच्या जागी तर्कशुद्ध आणि आवश्यक तेवढे शासन म्हणजे स्वातंत्र्य होय। या व्याख्येचा अजून संक्षिप्त संदर्भ आपण लक्षात घेऊन ही व्याख्या स्पष्ट करू शकतो। तो म्हणजे काय की सिलीला असं सांगायचं आहे की आवश्यक तर्कशुद्ध आणि आवश्यक तेवढे शासन म्हणजे स्वातंत्र्य, आवश्यक आणि तर्कशुद्ध तेवढे शासन म्हणजे स्वातंत्र्य होय हा संदर्भ त्यांच्या व्याख्येचा एक मूळ आधार असलेला आपल्याला दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच स्वातंत्र्य या संकल्पनेचा संदर्भ जसा व्यक्तीच्या बाबतीत केला जातो त्या तसाच तो राष्ट्र आणि राज्याच्या बाबतीत सुद्धा केला जातो। एखाद्या राष्ट्राला जर स्वातंत्र्य असेल, स्वातंत्र्य आणि सार्वभौम राज्य असेल, तर तेच राज्य आपल्या देशातील नागरिकांना, आपल्या राष्ट्रातील नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून अधिकात अधिक स्वातंत्र्य बहाल करू शकतं। लोकशाहीचं युग म्हणून सध्याचं युग ओळखलं जातं आणि जगातील बहुतेक जवळपास सर्वच देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये आज आपल्याला राज्यघटना या अस्तित्वात असलेल्या दिसतात। आणि या लोकशाहीवादी राष्ट्रातील राज्यघटनांनी आपल्या देशातील नागरिकांना अधिकतम स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न आपल्या संविधानांच्या माध्यमातून केलेला आहे। एखादं राष्ट्र किती उदारमतवादी आहे, एखादं राष्ट्र किती लोकहिताचा विचार करते ही गोष्ट जर आपल्याला पाहायची असेल तर त्या राष्ट्राने आपल्या देशातील नागरिकांना किती प्रमाणात स्वातंत्र्य दिलेलं आहे ही गोष्ट आपल्याला पाहणं आवश्यक आहे। एवढी जरी गोष्ट आपण बघितली की त्या राष्ट्राने त्या देशातील नागरिकांना किती प्रमाणात स्वातंत्र्य दिलं हा घटक पाहिल्यानंतर तो देश किती प्रमाणात उदारमतवादी स्वरूपाचा आहे, ते राष्ट्र किती प्रमाणात उदारमतवादी आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते। आणि म्हणून स्वातंत्र्य या संकल्पनेचा संदर्भ स्पष्ट करत असताना हेरॉल्ड लॉस्की, टी एच ग्रीन, मॅकॅव्हली आणि सिली यांच्या व्याख्या पाहिल्यानंतर आणि त्याचा एकूण संदर्भ स्पष्ट केल्यानंतर अशा पद्धतीने व्यक्तिविकासासाठी समाजामध्ये जीवन जगत असताना व्यक्तिविकासासाठी आवश्यक असलेली परिस्थिती, स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती राज्याने निर्माण केली पाहिजे। आणि अशा पद्धतीची परिस्थिती जर निर्माण केली तर त्यातून व्यक्तीचा विकास होईल। उचित बंधनं ही फार आवश्यक आहेत हा संदर्भ स्पष्ट करतच या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आपण या ठिकाणी करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच स्वातंत्र्य हा व्यक्तिजीवनाचा, समाज जीवनाचा, राज्य आणि राष्ट्र जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेला आपल्याला दिसतो आणि याचा केंद्रबिंदू हा व्यक्तीमध्ये निहित झालेला आपल्याला दिसतो। आणि म्हणून व्यक्तीच्या विकासातूनच ही संकल्पना एकूण सर्वसमावेशक विकासाचा विचार या माध्यमातूनच उगम पावत असलेला आपल्याला दिसतो। आणि म्हणून स्वातंत्र्य संकल्पनेचा संदर्भ अशा पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।